तर तुला सांगत काय होतो ज्योतिबा, तर तुला सांगत काय होतो ज्योतिबा, तुझा काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे. तुझं ऐकून घ्यायला निदान मायबाप गोऱ्यांचं सरकार तरी होत, तुझं ऐकून घ्यायला निदान मायबाप गोऱ्यांचं सरकार तरी होत. इथं आपलेच गरीबाने बसले परमिन गोर आणि आपल्याच कामी म्हणले चोर. खरं तर तुझ्याच कीर्तीने मिळाला त्यांना खुर्च्या काळी घोडे पकडायला ताण बांधलेला फरचा, म्हणूनच ते तुझं नाव घेताना अजिबात खेळ पाडित नाही आणि पैसे खाताना मात्र सख्या बापाला विसरत नाही पण मला एक सांग, तुला सांगितलं होता कोणी हा उद्योग, बरं मला एक सांग की बा, तुला सांगितलं होता कोणी हा उद्योग आपल्या पोरापोरींना शिकवायचा, आता तुझ्या वाट्याने चाललो तर त्यांनी वाटा बंद करून फुले, आता तुझ्या वाट्याने चाललो तर त्यांनी वाटा बंद करून फुल्या, नोकरीच्या मागे लागलो तर त्यांनी भाकरी बळून नेल्या, शेवटी वैतागून तुझ्या त्या हौदावर आलो, शेवटी वैतागून तुझ्या त्या हौदावर आलो तर त्यांनी त्याचा मी देव त्याला हळद खोकाने धाव आखो घातलेला, शेवटी वैतागून तुझ्या त्या हौदावर आलो तर त्यांनी त्याचा मी देव केलेला हळद खोकाने धाव आखो घातलेला. आता कोणी सांगावं काय होईन त्याच्याला, तुझं आहोत बी पावन आणि पोहार होते त्याच्या आता काय सांगावं काय भूमी देणार, तुझं आवडपी पावन आणि पोहार होते एखाद्याला. त्या बाबासाहेबांनी तरी तुला गुरु कसलाय मानलं, आम्ही मात्र तुला सोडून सावता माळ्यालाच पोचू. त्या बाबासाहेबांनी तरी तुला गुरु कसलाय मानलं, आम्ही मात्र तुला सोडून सावता माळ्यालाच पोचू. आणि ज्या आरंभेच्या मातीत त्याचा खून झाला त्याच मातीत शेवटपर्यंत पोचू. साहित्यराम आईला जगडशान मारून का होईना, पण साळत तर जाऊ देत होते. साहित्यराम आईला दगडशान मारून का होईना, पण साळत तर जाऊ देत होते. इथे शेजारची मास्तरांनी काल साळत गेली, अजून घरी नाही आली, मायाखालची वाट मुखी झाली आणि आमची आयुष्याची खरी झाली. शिवाजीची समाधी तुला धुरातलीच, तवापासनं गोवा भरांची लई चर्चे झाली. सगळीकडं अध्यात्माचा किती मोठा काला झाला, तो एकच गोळा केला असत. त्यांची आधारातली पापं उजाडत आणली आणि कचऱ्यात फेकलेली वाळं उचलून घरात आणली. पण एकच गोळा केलास, त्यांची आधारातली पापं उजाडत आणली, कचऱ्यात फेकलेली वाळं उचलून घरात आणली. तो दाखवलास, तिसऱ्या रत्न वडलास आसूर त्यांच्या हारे ढोंगावर कसबावर. अवघ्या 70 वर्षात त्यांनी लावली लोकशाहीची वाट. परक्या कंपनीची पुन्हा लावला पाठ. आता तूच सांग ज्योतिबा, असल्या भकात जगण्याला कुठपर्यंत आणू. आणि पुन्हा एखाद्या क्रांतीसाठी नवा ज्योतिबा कुठून आणू.